जीवनात आकस्मिक काही असत नाही. मिथ्या दृष्टी हे मानतो की
अचानक काहीतरी न घडणारं घडतं. न घडणारं मी घडवू शकतो, न घडणारा दुसरा कोणी घडवू शकते ही मान्यता मिथ्या दृष्टीच्या जीवनात येते आणि त्यामुळे त्याला आकस्मिक असं आपल्यालाही तेव्हा असं वाटतं. एकदम काही होतो, एकदम खूप मोठा ॲक्सिडेंट होतो तर काहीतरी आकस्मिक घडलं असं वाटत असते, पण ते देखील नियत असतं. त्यामध्ये तेच लोक बसल, तीच जागा असेल, तोच काळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी नियत असतात. आपल्या कल्पनेप्रमाणे ते घडलेलं नसतं म्हणून आपल्याला ते अकस्मात. आपल्या कल्पना आणि वस्तूचं परिणाम यांची सांगड बसेलच हा नियम नाही. आमच्या कल्पनेत आम्ही नाही त्या पर्यायी करत असतो आणि होणारी पर्याय नियमाने एकच असतो. अर्थात आकस्मिक भ्रांती ही मिथ्या कुशालिना असती. हे आकस्मिक भय कुणाला राहील? मिथ्या दृष्टीलाच राहील. ज्ञानीला हे भय कधी असणार नाही. अस्य मोक्षो कुतो. आणि जर असं आकस्मिक भय त्याच्या जीवनात असेल, भयाविना जर तो राहू शकत नसेल, तर त्याला मोक्ष कसा शक्य आहे? तद्धी ते निर्भेक पदच सुखे. हे आकस्मिक भय हे तेव्हाच येतं म्हणतात. निर्भीक एक पदच सुखे. आकस्मिक भयाची जोपर्यंत त्याच्या जीवनात अभाव होत नाही तोपर्यंत मला मोक्षाचं पद कधीही मिळू शकत नाही. निर्भेक ते निमित्ताच परिणमन क्रमनियत असत की आपलंच परिणमन क्रमनियत असत? निमित्ताच ही परिणमन क्रमनियत राहणार आहे, आपलं ही परिणमन क्रमनियत राहणार आहे. आणि त्यामुळे निमित्त ही अक्रमानं येत नाही आणि आमची पर्याय ही अक्रमानं कधी येऊ शकत नाही. त्या पर्यायीच्या काही तशाच प्रकारचं निमित्त निश्चित असणार आहे आणि त्याच वेळी हा निमित्त नैमित्तिक संबंध घटू शकतो. जर क्रमनियता नसेल तर निमित्त नैमित्तिक संबंधही बसत नाही. निर्भेक पदो जीव हा स्यात् अनंतोपि अनादिसा. जो निर्भीक पदामध्ये स्थित आहे जीव तो कसा आहे म्हणतात? आदि अंतो अपि अनासादितः. जो शुद्धात्म्यामध्ये लीन आहे तो शुद्धात्मा कसा आहे? आदि न रहित आहे, अंतानही रहित आहे. न तत्र आकस्मिकम अस्ति. आणि त्यामुळे त्यामध्ये आकस्मिक कसं येणार आहे? जर माझ्या आत्म्याला न आधी आहे न अंत आहे, आत्मा जर पर्यायरूप होत नाही आहे तर त्यामध्ये आकस्मिक असं काही घडत नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग लक्षात घ्यायचा, जरी पर्याय पाहिली, द्रव्य न पाहता पर्यायही पाहिली, तर ही पर्यायही आकस्मिक घडू शकत नाही. ती पर्यायही त्याच्या कालानेच घडते. त्यामुळे कुठं हा तद्भीत, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. तम इच्छतः. त्या शुद्धात्म्याची इच्छा करणाऱ्या जीवाला चुकूनही अशा प्रकारची आकस्मिक रूपाची भीती असत नाही. ज्याला खरोखरी शुद्धात्म्याचं ज्ञान झालं असेल, आपल्या वस्तुतत्वाचं ज्ञान झालं असेल, त्याच्या जीवनात हे आकस्मिक भयही येणार नाही. विश्व के सभी कार्य नियत धारा में हो रहे हैं. कोई भी कार्य अपनी नियत धारा को छोड़कर अकस्मात कभी नहीं होता.
यह वस्तु स्थिति है। फिर भी जिसकी दृष्टि सदा बाह्य निमित्त पर रहती है और जो वस्तु की कार्यकारिणी नियत योग्यता का विचार नहीं करता, वह सोचता है कि यह कार्य इस निमित्त से हुआ है। यदि ऐसा निमित्त नहीं मिलता तो यह कार्य नहीं होता और इसलिए वह किसी भी बड़ी घटना को आकस्मिक मानकर घबराता रहता है। इसी का नाम आकस्मिक भय है। वास्तव में यह भय मिथ्या दृष्टि के ही होता है, क्योंकि मिथ्या दृष्टि तत्व व्यवस्था और उसकी कार्यकारिणी नियत योग्यता से अनभिन्न रहता है, किंतु सम्यक दृष्टि प्रत्येक पदार्थ की इस मर्यादा को भरी प्रकार जानता है, इसलिए वह ऐसे भय का शिकार कभी नहीं होता। वह तो सदा ही निर्भीक पद में स्थित रहता है। यानी जो श्रोता या व्यवस्थेला जाणतो त्याचं कार्यकारण संबंधही तो जाणत असतो, असं असूनही त्यामुळे त्याला जशी भीती श्रद्धेतून राहत नाही, पण चारित्र्यातून त्यालाही आकस्मिक भय असू शकणार आहे। हा महत्त्वाचा भाग त्याच्यावर, त्याला काही आकस्मिक वाटेल तरी वीज पडते आहे, वीज कडकडत आहेत आणि तो तिथं उभा राहील का नाही होईल तो बाजूला, मग आपल्याला असं वाटेल की त्याला आकस्मिक भय आहे का नाही, तर म्हणतात आहे। पण ते भय चारित्र्य मोहण्याच्या उदयात असणारं भय आहे, मिथ्यात्वाच्या उदयात असणारं भय असं नाही। त्याप्रमाणे निश्यंती तंगाचं स्वरूप आतापर्यंत सांगितलं की ज्यामध्ये त्यांनी निश्यंती तंगाचं दोन रूपानं स्वरूप ठेवलं होतं, काय ठेवलं होतं, त्यामध्ये संशय असत नाही आणि भय असत नाही। शंका म्हणजे शंका असत नाही हे घ्यायचंच नाही, शंका याचाच अर्थ त्याला संशय असत नाही आणि भय असत नाही, या रूपानं सात भयाचं वर्णनही त्यांनी केलं। आता निकांक्षी तंग कशाला म्हणणार आहोत ते भोगाची अभिलाषा अमुष्य क्रियासुवास्या, भोगाची अभिलाषा करतोय तो कशाच्या माध्यमातून करतोय, ह्या ज्या धर्मक्रिया करतो आहे धर्मक्रियेचं फळ तो काय इच्छित आहे, भोगाची इच्छा की मला भोग मिळावे, अशा अशा प्रकारचा स्वर्ग मिळावा, अशा प्रकारचं मनुष्यभोग मिळाला तरी अशी भोग सामग्री मिळावी, अशा प्रकारची अभिलाषा म्हणजे कांक्षा असणार आहे। अमुष्य क्रिया या भवात असणाऱ्या ज्या ज्या काही क्रिया आहेत, शुभभावही घेतला तरी भोगाभिलाषा अशा त्याच्या जीवनात त्या धर्माच्या बाबतही तो अपेक्षितो काय, दान दिलं दानाची प्रवृत्ती काय आहे आपल्या, दान दिल्यामुळे आपल्याला काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतात, म्हणजे भोगाची अभिलाषा असणार आहे। जेव्हा आम्ही दान देतो, नावाचा तर पुढचा प्रश्न आहे, परंतु त्याला भोगाची अभिलाषा जेव्हा असणार आहे म्हणतात, तेव्हा ते दान असणार हा नियम आहे। आणि अशा अभिलाषेनही म्हणून दानानं सुख मिळते, पण उभोगभूमीचं सुख नाही। जेव्हा आम्ही या भावानं दान देतोय की मला काही प्राप्त व्हावं, तर या मिथ्यात्वाच्या उदयात होणारी आमची दान क्रिया देखील नियमाने उभोगभूमीचं कारण होणार आहे। आता उभोगभूमी काय माहिती नाही काय काय,
वो भूमि में तो जाओ तो मिथ्या मिथ्या वृत्ति तो रही ना आता कोणती भोग भूमि आपली आपली कर्म भूमि है भोग भूमि को जाए आपली भोग भूमि त्याला म्हणतात की मनुष्य आणि देवेंचे असले तरी देखील तिथे सगळ्या वाईट गोष्टी कल्पवृक्षापासून मिळतात कल्पवृक्षापासूनच म्हणून भोग भूमीच आहे पण आता शरीर मिळालंय मानवाचं शरीर आणि सिंह राही अशा प्रकारच्या अवस्था मिळणार असतात त्या शेपूट राहील शरीर मानवाचं असेल किंवा तिरेंच्याचं शरीर दिसल आणि चेहरा मानवाचा राहील अशा प्रकारची अवस्था त्या मनुष्य आहे का मग तिरेंच्या दोन्ही आहे ना दोघांची आहे ना लोकांसाठी शरीर कसं आहे शरीर कसंही असेल ना भोग तिरेंच एकच आहे ना भोग असे दोन थोडीच आहे तिरेंच्याची अलग मनुष्याची अलग भोग भूमी अलग नसली तरी देखील त्यांची अवस्था तर अलग अलग आहे पात्राला दान दिलंय त्याचं फल आहे आपल्याला लक्षात येत नसते की आपण जे काही दान करतो आहे देतो आहे ते पात्र आहे कारण हे पाहिल्याशिवाय जर आपण दान देत असू तर त्या दानाचं फलही हे असं आहे आणि त्या दानाच्या फलाची इच्छा करून जर दान देत असू तर ते व्यक्तीला दान देणं काही फळाची अपेक्षा न करता काही पात्र दान झालं का जर तुम्ही मिथ्या दृष्टीला मग आता ते कुपात्र इकडे समजलाय आणि दान देत आहे तर मग होईल काय नाही असं नाही निर्जीव वस्तूला दान दिल्यानं इच्छा होते असं नाही कोणत्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करता जर गरजू दान दिलं पण दानाच्या फलाची अपेक्षा मिथ्या दृष्टीच्या जीवनात राहणारच आहे सम्यक दृष्टी असेल तर नाही राहणार हा नियम आहे तुम्ही किती दाखवलं आम्ही दाखवू आम्हाला इच्छा नाही पण सूक्ष्म इच्छा असल्याशिवाय राहणार नाही मिथ्या दृष्टीच्या जीवनात हा फरक आहे आतून आतून तो भाव राहणारच आहे त्याच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं ती अपेक्षा राहणार आहेच कर्मणि तत्फले ज्या ज्या क्रिया करत असू त्या क्रियामध्ये किंवा त्या क्रियाच्या फलामध्ये स्वात्म अन्य दृष्टी प्रशंसा त्या सगळ्या क्रिया म्हणजे धर्म आहे तो माझा स्वभाव आहे असं मानतो किंवा याने तर एक अजून टाकून दिलं म्हणजे आम्ही अमूळ दृष्टीचं लक्षण करतो अन्य दृष्टी प्रशंसनम अन्य दृष्टीचा प्रशंसा करणं हा देखील कांक्षा आहे मिथ्या दृष्टी आता बाकीचे अन्य धर्मीय काही चांगल्या गोष्टी करणारे आहेत व्यवहारातल्या दृष्टीनं जेव्हा आपल्याला त्या चांगल्या वाटतात आणि त्यांची चांगल्या मनन हा कांक्षा नाही हा वाईट भाव नाही पण त्यांची प्रशंसा करणं नियमाने ती प्रशंसा आपल्या जीवनात आली अन्य दृष्टीचा अर्थ जर विपरीत दृष्टीवाले ते तर विपरीत दृष्टीवाले आहेच आपल्या जैन धर्मातले जे विपरीत दृष्टीवाले आहेत ते तेच आहे कुणालाही दान द्या ना जेव्हा ज्यांच्या जीवनात तत्वाच्या विरोधी कल्पना आहे ते सगळे मिथ्या दृष्टी आहे ते जैन असू द्या अजैन असू द्या कोणी असू द्या
आहे तर नियम आणि ते मिथ्या जैनत्व आलं म्हणजे काही मिथ्या दृष्टी संपलं असं थोडंच आहे. जैनत्व आता ही अनेक मिथ्या कल्पना येतातच आपल्या तेव्हा आपल्याला असं वाटतं कोणत्या ग्रहाने युक्त त्या देवाची आराधना केली तर आपले ग्रह दूर होते. तेव्हा काय केलं काय केलं कोणता धर्म केला कांक्षा घेऊन धर्म केलेला असणार. हा एक भाग कुठेही जो नव्हता तो या पुस्तकात आलाय की कांक्षेसाठी त्यांनी घेतलं काय अन्य दृष्टी प्रशंसनम मिथ्या दृष्टीची प्रशंसा करणं ही देखील कांक्षा. रतीनं खाल्ला
जर अजीर्ण झालं तर काय झालं? त्याच पदार्थाबाबतचा अरतीचा परिणाम आपल्या जीवनात येणार आहे. म्हणतात अरती वा स्वपक्षे अपि, आपल्या पक्षामध्ये अरती देखील विपक्षे रती विना न, त्याच्या विरोधी पक्षामध्ये रती असल्याशिवाय येऊ शकत नाही. शीतद्वेषी यथा कश्चित् शीतद्वेषी यथा कश्चित् उष्णस्पर्शं समी, ज्याला थंडी नको आहे, थंडीचा द्वेष ज्याच्या जीवनात आहे, तो उष्णस्पर्शाची इच्छा न इच्छेत अनुष्ण संस्पर्शम उष्णस्पर्शाभिलाषकः. उष्णस्पर्शाची इच्छा ज्याच्या जीवनात आहे तो अनुष्ण म्हणजे थंड पदार्थाच्या स्पर्शाची इच्छा करणार नाही. ह्या सदा अशा दोन बाजू आपल्या जीवनात नेहमी असणार आहे. म्हणतात की कुणाबाबतचा द्वेष असेल तर कुणाबाबतची रती नियमाने तिथं आहे. शत्रूबाबतचा द्वेष आहे तर पुत्राबाबतची रती तिथं नियमाने आहे. हा भाग नाही. मिथ्या दृष्टीलाच असणार आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनात कांक्षा असणार नाही. थोडं पटत वाटणार आहे, तो इच्छा करणार नाही का? मोक्षाची तरी इच्छा करल कणी म्हणतात. भोगाची इच्छा असणार नाही. त्याचीही इच्छा असणार नाही, धर्माचीही. मी पुढे जाऊन सांग आपला स्वभाव काय की तीही इच्छा व्हायचं आहे हे मानणार आहे. मान्यते त्याच्या तीही इच्छा असणार नाही. आपल्या स्वभावात राहायचा तर तीही इच्छा नाही राहणार आहे त्याच्या जीवनात. पुरुषार्थ कसा करेल तो? इच्छा राहणार नाही तर काय म्हटलं? थोडं ऐकलं का तुम्ही? मान्यते इच्छा राहणार नाही, परिणती इच्छा नाही. हा फरक जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत हा विकल्प आपल्याला येतो. काय बोलले नाही समजलं? काय बोलले? तो मान्यते त्या इच्छेला झाली समजा, शुद्धात्म्यात राहण्याची इच्छा जरी झाली तरी या इच्छेनं ते मला मिळणार नाही, ही इच्छा जी माझी घातक आहे हे मानणार आहे. मान्यतेच हे राहणार आहे. इच्छा होई ती राजारित मोन्याच्या उदयात होईल. यस्य नास्ति सहास दृष्टी, ज्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची इच्छा नाही तो सम्यक दृष्टी भोगाची इच्छा तर मिथ्या दृष्टीला असेल यात वादच नाही. सम्यक दृष्टी भोगाची इच्छा करणारच नाही, पण धर्माच्या फलाचीही इच्छा सम्यक दृष्टी करणार. सम्यक दृष्टी ही युक्ती स्वानुभवागमान. सम्यक दृष्टी युक्ती अनुभव आणि आगम याचा ज्ञानी असल्यामुळे त्याच्या जीवनात अशा प्रभाची इच्छा असत नाही. आसाम इष्टार्थ संयोगा संयोगात अमूत्र भोगा विलासता. म्हणतात परभवाची जी अभिलाषा आहे, परभवासंबंधीच्या भोगाची जी अभिलाषा आहे
त्या अभिलाषेला अमूत्र भोगा विलासता हा स्वाथा साथेक संसिद्धी न त्याप्रमाणे परभवात आम्ही जे जे इच्छितो ते मिळेल का नाही आमच्या इच्छेला अनुसरून परभवात आम्हाला त्या गोष्टी मिळतील का नाही मिळतील परभवात जे मिळणार आहे ते आमच्या इच्छेला अनुसरून मिळणार आहे की परभवात जे मिळणार आहे तिथल्या तिथल्या परिस्थितीला अनुसरून मिळणार आहे हे ज्ञानी जाणतो मिथ्या दृष्टी जाणत नाही आणि म्हणून स्वार्थ सार्थिक संसिद्धी त्याचा जो ऐहिक स्वार्थ आहे संसारिक भोगाची इच्छा रूप जो ऐहिक स्वार्थ आहे तो देखील संसिद्धी ही न त्याची ही सिद्धी होत नाही नामेक इहात परम म्हणतात दुसरं जे काही परभवाची तर जो गोष्ट सोडून द्या म्हणतात या भवा जे जे काही तो इच्छितो त्या भवातही त्याला ते मिळेलच अशा प्रकारचं नाही आम्ही इच्छा खूप करतो धनाची आणि मिळेलच असं नाही एखादा इच्छा करत नाही आणि तरी मिळाल्याशिवाय राहत नाही निसारम प्रस्फुरतेश निस्वार्थ साधत नाही हे सांगताय निस्सारम प्रस्फुरत एषहा ह्या ज्या काही कांक्षा आहे हे कांक्षेचे इच्छेचे विकल्प म्हणतात निस्सार आहे त्याचं फलित कधी मिळेलच असं नाही मिथ्या कर्मेक पापता हा ते नियमांनी मिथ्यात्व कर्माच्या उदयाचं निमित्त असतानाच होणारे मनाचे विकल्प आहे वस्तुत कसं घडतेच असं नाही जंतो हो उन्मत्त वचापी वाथे हे वाटो तरंगवत म्हणतात मिथ्यात्व कर्माच्या उदयानं उत्पन्न होणारी ही जी काही जशी समुद्र वाऱ्यामुळे तरंग उठतात त्याप्रमाणे याच्या जीवनामध्ये जे घडत नाही घडू शकत नाही अशा प्रकारच्या अपूर्ता इच्छा उत्पन्न होतात आणि म्हणून त्याची इच्छा पूर्ती कधीही होत नाही आम्ही भोगाची इच्छा केली म्हणून ते पदार्थ मिळेल असं नाही पदार्थ मिळेल तेव्हा त्याची इच्छा राहील असं नाही समस्यांमध्ये त्यांनी जरा अधिकारात एक वेद्य वेदभाव ठेवला काय ठेवला म्हणजे काय कळालं वेद्य भाव म्हणजे काय आणि वेद्य भाव म्हणजे इच्छित भाव आणि वेदक भाव म्हणजे भोगण्याचा भाव दोन्ही भावच जीवाचेच पदार्थ नाही यायचे तर वेद्य भाव काय झाला इच्छा भाव आणि वेदक भाव त्याचा भोगण्याचा भाव तर वेदक भाव म्हणजे इच्छा करणारा आणि ज्याची इच्छा करतो तो वेद करतो पण तुम्ही परपदार्थात गेले आम्ही परपदार्थात गेले आम्ही एकाच ठिकाणी राहिलो हा दोन्ही भाव याच्या जीवनात आहे ना इच्छित भाव आहे त्यावेळी भोग नाही आणि भोग भाव ज्यावेळी आहे तेव्हा त्याची इच्छा राहत नाही आणि म्हणून कांक्षा केल्यानं आमच्या इच्छा पूर्ती होतील असं नाही आज जे आपल्या मनात तसे विकल्प येतात मुलांच्या मनात अधिक येतात की जेवढ्या आपल्या इच्छा आकांक्षा अधिक असेल तेवढा आमचा उत्कर्ष अधिक होईल तर म्हणतात आपल्या आशा आकांक्षांना उत्कर्ष होतो असं नाही आशा आकांक्षाला मर्यादा बसल्या तरच आपला उत्कर्ष आहे हे जैन अनुकार्य मनोत्तिष्य नमन्तो विप्रवर्तते भोगाकांक्षा विना ज्ञानी
शंका निर्माण केली आणि शंका महत्त्वाची आहे की मी तुम्हाला यांनी अनुद्दिश्यम कार्यम मंदोपि न प्रवर्तते या जगात कितीही अबुद्ध असला अज्ञानी जीव असला तरी देखील म्हणतात अनुद्दिश्यम कार्य ज्या कार्याची इच्छाच नाही आणि ते कार्य करेल असं दिसते जगात कुठं म्हणतात भोगाकांक्षा विना आणि तुम्ही सांगता आहात की भोगाची इच्छा नसताना ज्ञानी व्रतम आचरेत ज्ञानी व्रतांचा स्वीकार करतो तर हा भाग कसा बसणार आहे इच्छा नाही आणि मनुष्य कार्य करतो आहे असं तर जगात कुठं दिसत नाही आणि तुम्ही ज्ञानीला इच्छा नाही आणि तरी तो व्रताधिक शुभभाव करतो आहे हे कसं बसले ना सिद्धम मंदमात्रत्वम याया फलमद्वयम् शुभमात्रम् न सिद्धम् बन्धमात्रत्वम् क्रियायाः फलम् द्वयम् क्रियायाः कोणतीही क्रिया दोनच प्रकारची क्रिया नाही शुभ आणि अशुभ शुभाला शुद्धाला क्रिया का नाही म्हणतो शुभाला क्रिया म्हटलं अशुभाला क्रिया म्हटलं शुद्ध भावाला क्रिया का नाही म्हटलं शुद्ध भाव क्रिया होईल ज्ञान क्रिया भ्या मोक्ष असे शिकलंय ज्ञान क्रिया भ्या मोक्ष क्रिया म्हणजे त्या अर्थाने ती क्रिया बरोबर आहे क्रियेचा सद्भाव कधीही बंधाच्या अभावाचं कारण नाही म्हणून म्हणता हा द्वयम क्रियाया हा शुभ क्रिया असू द्या की अशुभ क्रिया असू द्या दोघांचंही फल काय आहे बंध मात्रत्वम फलम असिद्धम न शुभ क्रियेचं फलही बंधच आहे अशुभ क्रियेचं फलही बंधच आहे शुभमात्रम शुभायाः अशुभायाः च अशुभावहन शुभ क्रियेचं फल शुभ अशुभ क्रियेचं फल अशुभ असं का म्हटलं शुभ क्रियेचं फल शुभ आणि अशुभ क्रियेचं फल अशुभ असं का जसं बीज तसं फळ बंध दोन्ही आहे की नाही त्यावेळी दोन्ही शुभ अशुभ दोन्ही आहे आणि मग शुभेचं फळ शुभ आणि अशुभाचं फळ अशुभ असं का दोन बीज अनुभागाच्या दृष्टीनं हे कथन आहे कर्माच्या आश्रवाच्या दृष्टीनं कथन नाही हा भाग जास्त अनुभाग असेल तर ते अशुभ समजा जास्त अनुभाग नाही शुभाचा अनुभाग जास्त असेल तर शुभ आलं अशुभाचा अनुभाग जास्त असेल तर अशुभ कर्म आलं असं म्हटलं तसं तीव्र कशा आहे म्हणजे मंद कशा आहे म्हणजे पुण्य बरोबर आहे रोगामध्ये कशा आहे पुण्य करा की पाप करा कशाने प्रेरित होऊनच हे दोन्ही कार्य होतात तो भाग तर नाही आहे तिथं ते नाही आपण काय पाहिलं की शुभ क्रिया शुभाच फळाला बांधणारी शुभकर्मालाच बांधणारी आहे असं नाही शुभ क्रिया देखील काही प्रकारच्या कर्माला बांधणारी आहे सम्यक दृष्टीची त्या दृष्टीची तर प्रश्न असतो काय बोलू सम्यक दृष्टीची शुभ क्रिया पापाला बांधणारी आहे का नाही घाती कर्माचा बंध सदा आहे म्हणून पाप बंध सदा आहेच सम्यक दृष्टी असो क मिथ्या दृष्टी असो एक समय त्याच्या जीवनात पापाचा बंध नाही तो घाती कर्माचा बंध आहे तो या शुभ क्रिया थोडाच आहे तो नाही केला तरी तो चालू आहे घाती कर्माचा शुभ असताना आहे अशुभ असताना नाही आहे पण याच्यामुळे तो नाही आहे ना
या शुभ क्रिया केल्या म्हणून धरती कर्माचा बंद झाला असं नाही. दादा दादा आहे ना दादा कारण नाही का तो शुभला काही तो ही बंधाला कारण नियमाने असणार म्हणून ते जे कथन असतं आगमातला सगळे गल्लत अशा ठिकाणी होते आणि म्हणून हा भाग लक्षात घ्यायचा असतो की आगमात असं कथन जेव्हा आलेलं असेल की शुभ क्रियेनं शुभ फल मिळते अशुभ क्रियेनं अशुभ फल मिळते ते अनुभागाच्या दृष्टीनं असते. कर्म दोन्हीही एक राहतात. प्रत्येक समयाला शुभ अशुभ कर्माचा बंध नरकातही सुरू असतो आणि स्वर्गातही सुरूच असतो. न च शङ्ख्यं क्रियापेशा स्याल्लबन्धफलामुची दर्शनातिशयाधेतो सरागे नचा शंकम तुमचीच क्रिया शंका आहे त्यांनी स्वतः उभी एषा क्रिया अबन्धफलामुची स्यात् ही जी काही क्रिया आहे म्हणतात अबंध फला क्वचित स्यात् ही क्रिया ही अबंध फला कधी कधी होते अशी शंका घेऊ नका. दर्शनातिशया हेतो हो सरागे अपि विरागवत सम्यक दर्शनाचं असं काही एक अतिशय आहे म्हणतात असं काही एक महात्म्य आहे की ज्या सम्यकच्या महात्म्यामुळे सरावे अपी ती राग सहित असणारी क्रिया विरागवत बंद फला विरागी प्रमाणे ती बंद फला असू शकत नाही. म्हणजे सम्यक दृष्टीच्या जीवनात वस्तुत तो रागभाव आहे तो रागभावही बंद फला नाही असं अध्यात्म म्हणणार आहे. कारण जसा बंध मिथ्या दृष्टीला होतो अशा प्रकारचा बंध त्याला नाही परंतु बंध नाही राग आहे आणि बंध नाही असं होत नाही. तो सम्यक दृष्टीचा रागही बंधाचंच कारण आहे आणि मिथ्या दृष्टीचा